मित्रांनो, तुम्ही जो हा रोड बघत आहात हा आहे अंजनगाव सुर्जी व दर्यापूर या तालुक्यांना जोडणारा मुख्य मार्ग. मित्रांनो, पूर्वी हा रोड प्रवासासाठी अत्यंत त्रासदायक ठरायचा, मात्र आता आमदार रमेशजी बुंदिल यांच्या प्रयत्नातून हा नवीन रोड तयार होत आहे. तर याविषयी आम्ही लोकांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर बघा, लोक आपले मनोगत कशाप्रकारे व्यक्त करत आहेत. हा जो दर्यापूर अंजनगाव दर्यापूर मूर्तिजापूर हा जो या रोडचं काम चालू आहे हे अतिशय वेगाने आणि उत्कृष्ट दर्जाचं असं काम चालू आहे. फक्त जे सुरुवातीला थोडंसं कामात व्यत्यय होता, पण आजचा त्यांनी एक स्पीड पकडलेला आहे आणि यामुळे जो दळणवळणाचा जो माध्यम आहे शेतकऱ्यांसाठी, बाजारपेठ लवकरात लवकर आणि कमी वेळात मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनपर्यंत जर हा मार्ग जर सुकर झाला तर जे बागायती शेतीवर्ग आहे त्यांच्यासाठी हे एक मोठी पर्वणी होईल आणि शेतकऱ्यांना याचा एक चांगला फायदा होईल. अंजनगाव दर्यापूर मूर्तिजापूर हा जो रोड बनत आहे ह्या रोडापासून जनजीवन अतिशय विस्तळीत झालेलं आहे. एक एक जो व्यक्ती आहे त्याच्या हरेक तोंडावर कनी घाण धूळ, त्यामुळे कनी खूप त्रास होत आहे. आणि मी पहा कसं बांधलेलं आहे तोंडाला, हो माझं तोंड पहा, दुपट्टा पहा. तरी काही काय मागणी आहे की हा रोड एका महिन्यात कम्प्लीट झाला नाही, तुम्ही आंदोलनात बसले? नाही नाही, हा रोड झाला पाहिजे. आणि हा जेव्हा रोड बनीन तर जेवढे नाव ठेवणारे होते ह्या रोडाबद्दल खूप तारीफ करणार आहे. आणि ह्या रोडामुळे शेतकरी वर्गांना खूप मदत होणार आहे रोड झाल्यानंतर. मित्रांनो, तुम्ही जर या मार्गावरून नेहमी प्रवास करत असाल तर नक्की कमेंट करा आणि आमदार रमेशजी बुंदिल यांच्याबाबत आपले काय मत आहे हेही आम्हाला सांगायला विसरू नका. तर मित्रांनो, मी यश अहेर भेटतो तुम्हाला पुढील एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.